पाटील जे आहेत ते आक्रमक दिसतात, विरोधक देखील नाही, ते प्रत्येक असं आहे, ते आक्रमकच पद्धतीने मराठा आरक्षणासाठी घडत आहेत. आणि विरोधकांना तर अधिकारच नाही हो, पण माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा अतिशय सकारात्मक संवेदनशीलतेने हा प्रश्न सुटावा आणि आरक्षण हे काही क्षणाचं नसावं, ते टिकावं यासाठी अतिशय कष्ट आणि प्रचंड मेहनत करताय. मराठा युवक युवतींना आरक्षण द्यावं ही भावना सरकारची स्पष्ट आहे. दोन समूहामध्ये संघर्ष होऊ नये, दोन समूहामध्ये कोणत्याही पद्धतीने एकमेकाविषयीचा अनादर वाढू नये, आदरच व्हावा या दृष्टीने सरकार काम करताय. आता जे विरोधक 1 मे 1960 पासून 47 वर्ष 2 महिने 1 दिवस ज्यांचं सरकार होतं आणि नंतर 2019 जनतेचा अवमान करून पुन्हा बैमानीचं सरकार 2 वर्ष 8 महिने होतं, त्यांना असं वाटतं की हे हा प्रश्न आपण मोठा करावा, या माध्यमातून आपण सत्तेची शिडी चढावी आणि नंतर पुन्हा निवांतपणे सांगावं जेव्हा आपण देऊ शकलो नाही तेव्हा दुसऱ्यावर ढकलून द्यावं. 2 वर्ष 8 महिने आपण पाहिलं कापूस कोंडीची गोष्ट, काम तर काही कवडीचं केलं नाही आणि नुसतं आरोप करायचे, कुणागं नोटीस द्यायचे, कुणागं जेलमध्ये टाकायचं, नारायण राणेंच्या नावाने FIR दर्ज करायचा, माननीय देवेंद्रजीच्या नावाने त्यांची चौकशी लावायची, कधी या ठिकाणी एखाद्याला जेलमध्ये टाकायचं, एखाद्या नेव्हीच्या ऑफिसरनी काही कॉमेंट केली त्याचा डोळा फोडायचा, असे हे लोक आहे. या लोकांना तर मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्या सरकारवर टीका करण्याचा अधिकार नाही. जरांगी जी टीका करतात ते कोणते राजकीय नेते नाही, ते एक समाजाचे प्रमुख म्हणून त्यांनी आयुष्यामध्ये एक संकल्प केला की मी माझ्या समाजाला न्याय देईल, माझा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, मी आयुष्यात कोणत्याही निवडणुकीत घडणार नाही, एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवारांनी आरोप केलाय, ते म्हणाले आम्हाला प्रश्न अनेक विचारायचे असतात मात्र त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री नसतात, त्यांनी आता अध्यक्षांना देखील तसं पत्र लिहिलं. नाही, मला असं वाटत नाही, मंत्री नेहमीच राहतात, त्यांच्या सरकारचा अनुभव ते सांगत असावे. नितेशांनी यांनी एक ट्विट केलेलं आहे की भुजबळ आणि मनोज जरांगे यांनी बडबड करू नये, त्याच्यामुळे मूळ मुद्दा जो आहे तो बाजूला राहतोय. नाही, याच्या संदर्भात त्यांच्याकडूनच प्रतिक्रिया घ्या, प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया त्याच्यात देणं मला गरजेचं वाटत नाही, याबद्दलच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्याकडून घ्याव्या. भाऊ, शेवटचा प्रश्न, इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत, केजरीवालांची देखील उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. आनंद आहे ना, जेव्हापासून इंडिया आघाडीच्या 3 बैठका झाल्या आम्ही 3 राज्यात आलो, जेवढ्या बैठका वाढतील तेवढं आमचं विजय वाढेल. कारण एक गोष्ट स्पष्ट आहे की माननीय मोदीजी आपल्या कर्तृत्वानी जनतेला मत देण्यासाठी प्रभावित करतात, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं यासाठी प्रेरणा देतात, पण इंडिया आघाडीचे नेते आणि विशेष करून माननीय राहुल गांधीजी लोकांना भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहावं आणि त्यांना मत द्यावं यासाठी स्वतःच्या शब्दातून मजबूर करतात.